वेलकम बैक टू माय चैनल गाइज. तुम्ही पाहता इंटरअप चॅनलला आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नागपूर बुलेट ट्रेन अपडेट. चला तर बघूया. नागपूर मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन रेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी सर्व प्रकारचे संरक्षणाचे काम आटोपले आहे. आता या संरक्षणातून प्राप्त अहवालाचे विश्लेषण केले जाऊन DPR तयार केले जात आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन मार्चपर्यंत रेल्वे मंत्रालयाकडे DPR सोपवले जाण्याची शक्यता आहे. बुलेट नागपूर मुंबई हायस्पीड बुलेट रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प 741 किलोमीटर क्षेत्रावर प्रस्तावित आहे. या क्षेत्रात नागपूर, खापरी, डेपो, वर्धा, पुलगाव, कारंजा, लाड, मालेगाव, जहागीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इतवारपुरी या शहरापासून ही प्रस्तावित थांबे. या कॉरिडॉरमध्ये 350 प्रति तास वेगाने बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनमध्ये एकावेळी 750 प्रवासी बसू शकणार आहे. मुंबई नागपूर मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉर्पोरेटर प्रकल्प हा 2019 प्रस्तावित 6 नव्या बुलेट कॉरिडॉरपैकी एक आहे. या प्रकल्पासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेटर लिमिटेडकडून DPR बनवण्यासाठी दृष्टीने रेल लाईन अंतिम अल्टिमेट डिझाईन व प्रायमरी रूप मॅप बनवण्यासाठी आकाराचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यासाठी 2020 निविदा जारी करण्यात येऊन सिकॉन व हेलिका जॉईन व्हेंचर कंपनी ACAL सर्वेचे काम देण्यात आले आहे. मित्रांनो, तुम्ही तयार आहात का? आता आपल्या शहरात पण बुलेट ट्रेन धावणार नागपूर ते मुंबई. मी तर खूप एक्सायटेड आहे. लवकरात लवकर हा प्रोजेक्ट चालू व्हावा आणि या बुलेट ट्रेनमध्ये मला बसायची खूप इच्छा आहे. तुम्ही पण आपले कमेंट कळवा आणि अपडेट कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि असा तुमचा सपोर्ट राहू द्या. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अपडेट व्हिडिओ आणत राहील. थँक्यू सो मच.